कथेचं नाव वाटणी. लेखक द ता भोसले. नुकताच मला एका खेड्यातल्या जत्रेला जाण्याचा योग आला. दिवडी त्या गावाचं नाव. गाव तसं मोठी एवढं, पण मोठीच्या पालत्या बोटावर चमकणाऱ्या अंगठीसारखं सगळ्यांची नजर खेचून घेणार. दिवडी तसं खाऊन पिऊन सुखी असलेलं गाव होत. गावाला खेटून 8 महिने ओली असणारी नदी होती. 4 माणसं शिकलेली होती, शिकून नोकरीला लागलेली होती. 4 शिकत होती तर काही नोकरीसाठी 4 ठिकाणी खेट घालत होती. या देवडी गावचा शरद तांबे हा माझा विद्यार्थी. नुसता विद्यार्थीच नव्हे तर अधिक जवळीक आणि स्नेह निर्माण झालेला. आम्ही दोघंही फावल्या वेळी परस्परांच्या खाजगी आयुष्यात डोकावत असो, कुटुंबाची चर्चा करत असो. म्हणून त्यानं घरी येण्याचा सतत आग्रह केल्यावर या देवडीला दिवसबुडीच्या वक्ताला आम्ही जाऊन पोहोचलो. गावात जत्रेचं वातावरण होतं, जत्रेचा उत्साह होता. जत्रेवेळी केली जाणारी उधळ माधळ दिसत होती. काही जण त्याच्या वस्तीकडे जाताना पावलात पावलं अडकावी आणि झोकांड्या खात जत्रेचा आनंद व्यक्त करत होती. ती निघालेली आम्हाला दिसत होती. ही जत्रा त्यांच्या वाणीत आणि डोळ्यात पार उतरलेली असावी. गावापासून थोडस चालत गेलं की शरदची वस्ती लागते. रानातच त्याच्या वडिलांनी वस्ती केलेली. बैल बारदाना आणि लाकूड फाटा यासाठी रानातली वस्ती शेतकऱ्यांना तशी सोयीची असते. आम्ही गप्पा मारत त्याच्या वस्तीवर पोहोचलो. हातपाय धुतल्यावर शहा पाणी झालं. शरदच्या नात्यातल्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या. मीही काहीतरी विचारलं पाहिजे म्हणून ओळख करून दिल्यावर जुजबी प्रश्न विचारून आपुलकी आणि आत्मीयता दाखवत होतो. त्यानंतर गावातल्या देवाला जाऊन आलो. देवळातली आणि देवळाबाहेरची जत्रा अनुभवली. या गर्दीला एक मुक्त आणि एक तृप्त सूर लाभलेला असतो. अंगाला चिकटलेली व्यथा वेदनानी सारी जळमट. यावेळी खेड्यातली माणसं पार झटकून टाकतात. गरिबीतला गरीब असला तरी जत्रेत कोणी स्वतःची अडचण सहसा सांगत नाही. तेवढ्यापुरता तो आनंदाचा राजा असतो. देवाचा निष्ठावंत भाविक होतो. देवाच्या नावावर भरपूर चैन मौज करून घेतो. कर्जाचं बघता येईल पुढच्या पुढं असा प्रत्येक जण स्वतः विचार करत असतो. दर्शनाबरोबर प्रसाद घेऊन पुन्हा आम्ही वस्तीवर आलो. शरदच्या आईनं छानपैकी पुरणपोळीचा बेत केलेला होता आणि कसदार आणि चवदार दूध सोबतीला होत. त्यावरच ज्याला पूर्ण अर्थानं तूप म्हणता येईल असं तूप होत. शिवाय खास गावठी ढंगानं केलेली आणि शहरी जिबीला खाण्यानं पुन्हा पुन्हा डोहाळा ते उत्पन्न करणारी आमटी भाजी ही सोबत होतीस. मनापासून जेवलो. मन तृप्त झालं. शरदच्या भावंडांचाही परिचय झाला. यात्रेच्या निमित्तानं आलेले 4-5 पाहुणेही जेवायला बसले. जेवणानंतर आम्ही शीतल आणि गंदित चांदण्याचा अंगावर शिडकावा घेत अंगणातच गप्पा मारत बसलो. पै पाहुण्यांची आणि माझी बैठक आपोआप जुळली. गप्पांच्या ओघात शरदच्या वडिलांनी म्हणजे विसूभाऊनी एक नवाच गुंता माझ्या समोर उभा केला. विसूभाऊनी आपलं मन मोकळं करताना मला बरंच काही सांगितलं. ते म्हणाले, बर का सर, माझी काही तक्रार नाही, पण आपली एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. आम्ही तिघ भाऊ, त्यातला मी थोरला. सगळ्या धाकटा चांगला शिकला, इंजिनियर झाला. मुंबईला एका कारखान्यात नोकरीला आहे. त्याला चांगला 50-60 हजार पगार आहे. झालंच तर कंपनीचं राहायला घर दिलंय त्याने. औषध पाण्याचं बिल कंपनी देते. घरात कामाला 2 माणसं आहेत. झकाळ चाललंय त्यांचं. घरा सामान सुमान चैनीच्या बऱ्याच वस्तू त्या ठासून भरलेल्या आहेत. त्या म्हणजे आमचा शेरू सांगतोया. नुकतीच त्यानं एक मोटर गाडी बी घेतली आहे म्हण. बायकोचं सारखं चाललं होतं गाडी घ्या म्हणून. दुसरा मधला भाऊ आहे, त्याचं बी बरं चाललंय.
त्यो शाळा मास्तर आहे. त्याची बायको बी शाळा मास्तरीन आहे. दोघं बी एका शाळेत आहेत. त्यांना तीन लेकर. थोरला आता एका धरणावर साई म्हणून काम करतोय. चांगली कमाई त्याला बी. बाकीच्या दोन पोरीपैकी एकीच लगीन झालं आणि दुसरी शिकतिया. आण मी शेतकरी. पाच लेकर पोटाला. थोरला हा शरद तुमचा विद्यार्थी. काहीतरी बोलायचं म्हणून मी मध्येच ओसाण म्हणालो. अहो मग चांगली गोष्ट की तुम्ही तिघ भाऊ दोघ नोकरीला एक शेती करतोय. अहो मग चार पैसे मागे टाकता येतील. शेतीवाडीत घालता येतील. आणि तरच घर पुढं येतं अशा ना, नाही का? माझ्या बोलल्यावर कस नुसं हसून विसूबाहूंनी मान खाली घातली. त्यांना काहीतरी बोलायचं असावं पण कसंच काय विषय काढावा या विचारात असताना शरदचे मामा मध्ये सुपारी कातरत म्हणाले, आहो तुम्ही म्हणता ना ते तसं चूक नाही. तिघा भावांचा तसा एक विचार असेल तर अहो धाकट्या दोघांनी आखूड बुद्धी ठेवली नाही तर. शेजारी बसलेल्या त्या माणसाकडं मान वळवून मामा म्हणाल, हा होय की नाही तात्या, बरोबर ना? तात्याने तोंडात सुपारी टाकत मानेनंच होकार दिला. तात्यांचा होकार आल्यावर मामा माझ्याकडे होऊन म्हणाले, अहो सर पूर्वी या तिघा भावात लय प्रेम होत. लय एकमेकांना जपायचे, दुसऱ्याच्या सुखासाठी खपायचे. पण तुम्हाला सांगतो आता ते दिवस नाही उरलं, गेलं दिवस ते. तात्याच्या शेजारी बसलेला पाहुणा म्हणाला, आओ सर तुम्हाला सांगू का, ह्या विसूबाहूने घरासाठी आणि त्या भावांसाठी लय म्हणजे लय खस्ता खाल्ल्या बघा. अहो त्यांनी रगात झालं म्हणून शान या भावासनी आता हे दिवस दिसत्या ते. पाहुणा जरा विसूबाहूंच्या भावावर रागावून सांगत होता. मला सांगण्याच्या निमित्तानं त्यांच्या ज्या भूतकाळात शिरून गप्पा गोष्टी चालल्या होत्या त्याचा सारांश असा निघाला. घरात थोरला असलेल्या विसूभाऊनी आई वडिलांच्या पैशात सारी जबाबदारी स्वतःवर घेतली. बहिणींची लग्न केली, त्यांचं माहेरपण केलं, त्यांचं मान पान पाहिलं. आपल्या बहिणीला कुणी एवढ्या तेवढ्यावरून बोलू नये म्हणून पोटाला चिमटा देऊन आणि कंजूसपणा न करता सारं मानपान केलं, रीतिरिवाज पाळलं. सणासुदीला कधी घसघशीत गोडधोड करून खाल्लं नाही. बायकोची कसली हाऊसमौज केली नाही. पाठच्या भावाला त्यातून त्याने शिकवलं, धाकट्याला शिकवलं, हायस्कूल कॉलेजपर्यंतचा सारा खर्च केला. त्यासाठी त्याने आपल्या स्वप्नांना झाकून ठेवलं आणि भावांची स्वप्न साकार केली. शेताचा एक चांगला तुकडा विकावा लागला. वडिलोपार्जित असलेले दोन सोन्याचं डागे मोडून टाकलं. एवढंच नाही तर आपल्या भावाची शिकताना आबाळ होऊ नये म्हणून विसूभाऊंनी स्वतः जातीनं काळजी घेतली. अनेकदा 8-10 मैल चालत जाऊन घरचा खाऊ देऊन भाऊंनी या शिकणाऱ्या भाऊंडांना वात्सल्यानं घास घातलेला होता. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नवरा बायको दिवस रात्र राब राब राबायचे. ढोरासारखं ढोर बनून कष्ट उपसायचे. शेतातली कामं संपवून इतरांची कामं करायची. कुणाची नांगरट कर, कुणाची मळणी कर, कुणासाठी खताच्या गाड्या वा, असली कामं करून त्यांनी चार पैसे कमावलं आणि भावांच्या शिक्षणासाठी वापरलं. त्यांच्या भविष्याची काळजी घेतली. आपल्या पंखाखाली असलेल्या पिलांना ऊप सावली आणि चारा पाणी घालण्यासाठी जीवनाचं खोड चंदनासारखं शिजवलं. कधी मध्ये आपलं तोंड दाबून मारून दिरांच्या शिक्षणासाठी विसूभाऊ खर्च करताना त्यांची बायको ही वैतागायची. पण त्यांनी बायकोची समजूत घातली आणि एकदा तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. दोन नंबरचा भाऊ एकदा आजारी पडला, मराठी सातवीत नापास झाला. एकदा सोबत्यांच्या वाईट संगतीमुळं तो नापास झाला. विसूभाऊंनी तरी धीर सोडला नाही
नापास होऊन घरी बसलेल्या आपल्या भावाला जवळ बोलावलं आणि ते म्हणाले, हे बघ दिगू, नापास झालास म्हणून वंगळ वाटून घेऊ नकोस तू। झालास तर होऊ दे नापास, पण तो शिकायचं थांबू नको। म्या ना, म्या तुला पाहिजे तेवढं शिकवतो। तू आपला तालुक्याला जा, चांगल्या शाळेत घालतो तुला। पण हे बघ, मनापासून शिक, वाईट वांगाची संगत धरू नकस तू, आणि वाईट पोरांच्या नादी लागू नकस। तू लय शिक, या हा भाव ना, हा भाव तुझ्या पाठीशी आहे। आणि भाव घेतल्या। अनेकांचा विरोध असताना देखील त्याने दिगंबरला तालुक्याच्या शाळेत घातलं, पण शेवटी त्याचीच मनापासून शिकण्याची ती तयारी दिसेनाशी झाल्यावर त्यांनी शाळेतून काढला। वेगळा राहणारा चुलता विसुभाऊना म्हणाला, अरे पोरा, अरे बाद झालं त्याचं शिक्षण, याला आता घाल शेतीत, अरे तुझे बी वाडातान होती या, आणि ती कमी होईल, आणि खर्चाची तोंड बी थांबल, माझं ऐक तू। पण त्यांचं न ऐकता विसुभाऊने त्याला ट्रेनिंगला पाठवलं। चुलत्यानं पास होता चार पैसे खर्च करून शिक्षकाची नोकरी लावली। काळ मध्ये गेला, त्याचा संसार व्यवस्थित पार पडल्यावर त्यांचा त्यानं संसार थाटून दिला। बदलीमुळं तोही आपोआप घरापासून वेगळा राहायला लागला। विसुभाऊना त्यातच आनंद होता। धाकटा माधव हा चुनचुनीत आणि हुशार असल्यानं त्याला मोठ्या जिद्दीनं शिकवलं। तोही परीक्षेच्या यशाची एक एक पायरी मोठ्या उमेदीनं वरती चढत गेला। मॅट्रिकला त्याला चांगली मार्क मिळाली। पुढे कॉलेजमधील परीक्षेत देखील तो चांगल्या मार्कानं पास होत गेला। विसुभाऊला हुरूप आला। 4 एकर जमीन विकून त्यानं त्याचं पुढचं शिक्षण पूरं केलं। स्वतःचा संसार त्यानं पाहिला नाही, गावातली लोक त्याचं कौतुक करायचे। विसुभाऊला तेव्हा अधिकच हुरूप यायचा, आणि त्याच जिद्दीनं त्यानं माधवला इंजिनियर बनवलं। तोही नोकरीला लागला, चांगला पगार मिळवायला लागला। विसुभाऊंच्या डोळ्यात आनंदाचं अश्रू तरळलं। त्याला आपल्या स्वप्नपूर्तीचं शब्दातील समाधान प्राप्त झालं। आपल्या कष्टाचं चेष केलं, यातच तो मशगूल होता, यातच तो आनंदी होता। दोघांनाही नोकऱ्या लागल्या आणि विसुभाऊवरील आर्थिक भार कमी झाला। उचलून पाठवून द्यायचा पैसा थांबला। आता आपल्या प्रपंचाकडे पाहायला हरकत नाही, आता आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाची संगोपनाची काळजी घ्यायला हरकत नाही, आपल्या बायकोचं हवं नको बघायला हरकत नाही, असा विसुभाऊने विचार केला। पण कष्टामुळे आकाली आलेलं वार्धक्य, कमी कमी होत गेलेली शक्ती, दरसाल भीषण स्वरूपात पडत चाललेला दुष्काळ, कमी कमी येणार उत्पन्न आणि वाढलेल्या संसाराचा वाढता बोजा, यामुळे विसुभाऊला चिखलात रुतलेला पाय काढता सीना, भावाच्या शिक्षणासाठी काढलेलं किरकोळ कर्ज, व्याजावर व्याज वाढून बरंच भोगलं, पण भावांच्याकडे ते मागावं आणि सावकाराला द्यावं असला विचार त्यांच्या मनात आलाच नाही। त्यामुळे त्याला आपल्या संसाराचा गाडा नेटानं आणि उभारीनं चालवता येईना, तो कसा तरी चालवत होता इतकंच। ही सगळी हकीकत ऐकल्यावर मी देखील थोडासा हळहळलो। आजकाल दुर्मिळ झालेली ही प्रीती आडाने मानलेल्या भावात उत्प्रोत आढळते, याचा घडलेला साक्षात्कार मलाही दिपून टाकण्यास कारणीभूत ठरला। मनोमन विसुभाऊना मी मानलं। विशेष म्हणजे स्वतः 4 अक्षरं न येणाऱ्या शेतकऱ्यानं एवढा त्याग, एवढी जिद्द आणि एवढं कष्ट करावं, याचं मला विशेष कौतुक वाटलं। अशा वेळी खडखड आवाज करत चाललेला यांच्या प्रपंचाचा गाडा उभारलेल्या भावानं पुढंहून चालवायला हवा, असा विचार माझ्या मनात आला। या शिकलेल्या दोन्ही भावाविषयीचा दाटलेला राग हा व्यक्त करत मी म्हणालो, पण मला हे नाही समजत, ज्यांच्या पुण्याईनं आपल्याला हे दिवस आलं, हे दिवस बघायला मिळालं, त्या थोरल्या भावाला आपल्या पगारातून दरमहा काही पैसे द्यावत, हे या भावांना वाटायला नको का? त्यांचं काही कर्तव्य आहे का नाही? माझ्या प्रश्नावर
तात्याच पुढे होऊन म्हणाले, आहो सर, तुमचं म्हणणं खराय सगळं, पण विसूबाहूंनी त्यासनी मोडता घातला. नोकरी लागल्यावर दोघं बी भाऊ आपापल्या परीनं चार पैसे थोरल्या भावाच्या हातावर ठेवत होती. आग्रहानं भावाला घ्यायला सांगत होती, पण हा भाऊ तवा म्हणायचा, पोराणो मी माझं काम केलं, तुमचं पैसं मला मिळावं म्हणून शान मी तुम्हासनी नाही शिकवलं. तुमचं पैसं तुमच्या जवळ ठेवा, उद्या संसाराला ते लागतील. इतका वेळ शांतपणे आमच्या गप्पा ऐकण्यात मग्न असलेले विसुभाऊ म्हणाले, सर मी केलं ते चुकीचं होतं का? अशी बात नाही, पैसा ही सगळ्यात लबाड गोष्ट आहे हे तुम्हाला माहिती आहे. पैसा माणसाला तोडतो. उद्या ते आणि यावरनं मला बोलायला नको. खरं का नाही बघा, करा विचार सर तुम्ही. तुमच्या दृष्टीनं विसुभाऊ बरोबर आहे, पण आतापर्यंतच्या तुमच्या वागण्याशी ते सुसंगत पण आहे. पण तरीबी तुमच्या विस्कटलेल्या संसाराला या आताच्या काळात त्याने आधार द्यायला हवाय. मी माझी भूमिका न सोडता सांगितलं. अहो सर, तुमच्या सांगण्यास सत्य आहे व, पण आताच्या काळी मातूर त्याने विसूबाकूट बघायला पाहिजे होत. तात्याने पाण्याचा तांब्या तोंडाला लावत म्हटलं. थोडा वेळ गेल्यावर स्वतः विसाभाऊच म्हणाले, हे बघा सर, पहिलेच मी तुम्हासनी सांगताना बोलतो की हे तक्रार नव्ह, पण लगीन झाल्यावर पहिले सार पालटलं बघा. आपल्या घरात सुना काय आणि भाऊजया काय, आल्या त्या त्यांचा संसार कराया. त्यांचं बी चुकतं असं मला नाही वाटत. जगाचाच तो न्याय आहे, पण तरी बी हातड्याला पीळ पडतो हे खरंय. भावाची म्या मोठ्या थाटामाटात लग्न केली, ज्यांचा त्यांना सौता संसार मांडून दिला. सगळ्यांनी सुखात आनंदात राहावं, एकमेकांच्या सुखा दुःखात सहभागी व्हावं असं मला वाटायचं. पण सर घडलं ते उलटच चालायचं. माणसाला आपला प्रपंच सुटत नसतो, नसतो सुटत. एक मोठा संस्कारा सोडून विसूभाऊंनी पुढच्या हकीकत सांगायचं टाळलं. त्यातून माझ्या मनासमोर अस्पष्ट स्वरूपात एक चित्र साकार झालं होतं. प्रत्येकाच्या बायकांना आपल्या नवऱ्याचा भूतकाळ ठाऊक नसतोय. त्याच्यासाठी कोणी आणि कसा त्याग केलाय याची जाणीव नसते, आणि खुद्द पतीनं तशी थोडीफार कल्पना खरी दिलेली असली तरी त्या तागाचा तिच्या नवीन जीवनाशी साक्षात संबंध आलेला नसतोय. त्यामुळे आपल्या उंजळीत आलेलं पतीचं शिवण हे सर्वस्वी आपलं एकटीच आहे आणि ते असलं पाहिजे अशी तिची धारणा बनत असते, आणि त्यात पत्नीच्या दृष्टीनं फारसं वावगंही नसतंय. फक्त उंजळीत आलेलं आणि सुखदायी असलेलं हे जीवनाचं दान इतरांच्या त्यागावर उभं असतं एवढं ओळखलं पाहिजे आणि त्याची परतफेड केली पाहिजे. त्यासाठी स्वतःची संधी येताच त्यागाचं दर्शन घडवलं पाहिजे एवढी गोष्ट ओळखली पाहिजे. या प्रकारचा विचार माझ्या मनात आलेला होता. त्याचं अस्पष्ट रूप मनासमोर आलेलं असतानाच तात्या मला म्हणाले, दिगू आणि माधू ह्या दोघांचे लग्न झाली आणि तिथूनच सारी गाडी उतरणीला लागली बघा. विसूभाऊंनी तसा प्रत्येकाला स्वातंत्र्य संसार थाटून दिलेला असला तरी बायकांना वाटलं की वडिलोपार्जित चीज वस्तू ती भांडी कुंडी आपल्या हिश्याची आपल्याला मिळाली पाहिजेत. आम्हाला ती लागवत किंवा न लागवत, आणि एकदा मधली गावी येऊन म्हणाली तशी, आणि भांडण करून तिनं चार भांडी पोत्यात भरून नेली बी, आणि जाताना तरी तिचा जीव एका घाकरीत अडकलेलाच होता. अहमदल्या जावेनं आपला हिस्सा नेल्याचं समजताच सगळ्यात धाकटी असलेली ती माधवची बायको तिनं बी मोडीत घालण्यासाठी घरच्या इस्टेटीतल्या या भांड्या कुंड्यांचा हिस्सा मुंबईला नेला. काय सांगायचं सर तुम्हाला,
जुनाट आणि कळकट झालेल्या चार सहा भांड्यासाठी ती दिराला भेटायच्या निमित्तानं त्या दिवशी गावाला आली. चार दिवस पाहुणचार घेतला आणि यांच्या हिश्याचं जे असेल ते घेऊन गेली. जाता जाता मात्र अवधार्य म्हणून एक वेडेवाकड झालेलं ताट थोरल्या जावक ठेवून गेली. बोला आता सर, काय सांगायचं तुम्हाला? अखेरीला तात्याने मला असा प्रश्न विचारण्यानं बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. तरीही मी बोललो. छान झालं म्हणायचं, घराची एक एक भिंत उचलून नेली नाही हे नशीब समजायचं. पण त्याबी काय दिवसांनी यावर आपला हक्क सांगणार बघा असं वाटतंय मला. सांगणार काय सर, अहो सांगितलंयस, आमच्या वाटणीचं घर आम्हाला द्या असा सांगावा नुकताच आलाय. वेसू भाऊंनी आलेला निरोप सांगितला. त्यावर इतका वेळ शांत बसलेले आणखी एक पाहुणे होते. ते म्हणाले, मी बोलू का एक? यात या बायकांचं काय चुकलं नाही, त्यांच्या नवऱ्याने त्यासनी अडवलं पाहिजे. ज्या भावानं आपल्या हितवर शिकवलं, रगात आटवलं, त्याचा हिस्सा निमाचा असला पाहिजे. मला सांगा, त्यासनी नोकरी आहे व पैसा आहे, पण या पाहुण्याला दुसरं काय व? सांगा मला तुम्ही. या गड्याला वेसू भाऊंच्या भावांचाच राग अधिक आलेला असावा. भावानी मान्यता दिल्यानं किंवा विरोध न केल्यानं घरातली भांडी वाटली गेली असेल असं त्यांना वाटलं. अगदी उशिरातून उघडलं असावं त्यांनी. थोडा वेळ आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आम्ही झोपण्यासाठी उठलो. सगळ्यांचं चेहरं या गोष्टीमुळं थोडंसं आंबट तुरट झालेलं होतं. मला मात्र रात्री झोप म्हणून आलीच नाही. मनासमोर सारं चित्र साकार झालं होतं. मनात यायचं, इथं कुठंतरी चुकतंय, हे काही योग्य आचरण नाही. तसा वडोलो पारजी शेती जमिनीत आणि घरादारात बाहू बाहू म्हणून वाटा असला तरी आता धाकट्या दोन्ही भावांनी मागचा भूतका न विसरता वागायला हवंय. स्वतःहून घरच्या ईर्ष्यातून मन काढायला हवंय. पण हा उदार मनाचा विचार एकदा वाटायचं, हे भाऊ घरीच राहिलं असतं तर वेसू भाऊला वाटणी द्यावीच लागली असती, ती नसती सुटली. धाकटे मागणारे भाऊ काही वेगळे मागत नाहीत, भाऊ हिस्साच मागतायत. तो कोणाला सुटलेलाही नाही आणि डावलताही आलेला नाही. सकाळी सारं उरकून आणखी एका गावकऱ्याकडे आम्ही चहा घ्यायला गेलो. सोबतीला वेसू भाऊ आणि इतर मंडळी होतीच. तिथं गेल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर पुन्हा गप्पांची गाडी रात्रीच्या विषयावर वळली. त्यावेळी एकजण म्हणाला, हे बघा पाहुणं, तुम्हाला सांगतो, या विसुभाऊच्या दिगून आपल्या मुलीच्या लग्नावेळी स्वतःच्या वाटणीचं घर मागून घेतलं आणि लगेच ते भरपूर पैसा घेऊन त्या आमच्या गावातल्या वाण्याला इकून टाकलं. त्यानंही तिथं भिंत घालून माल ठेवण्याची व्यवस्था केली. त्या पैशातून मास्तर असलेल्या विसुभाऊच्या भावानं मुलीचं लग्न धुमधडाक्यात साजरं केलं. काय सांगता तुम्हाला, तालुका आणि जिल्हा पातळीवरची अनेक पुढारी आलती, मानाचं फेटं बांधलं त्यांना, त्यांच्यासाठी स्पेशल जेवणाचा बियत केला. पण सांगतो, चार पैसे वाचवून ते सत्कारणी नाही लावलं. ही घटना सांगितल्यावर वेसू भाऊनीच पुढं सांगितलं, हे बघा सर, नुकतंच धाकट्याचं पत्र बी आलंय, त्यानं आपल्या वाटणीचं घर मागितले, ते त्याला कुणाला तरी दुकानासाठी भाड्यानं द्यायचंय. मला हे आज ना उद्या घडणार असं वाटत होत आणि म्हणून मी अगोदरच मनाची तयारी केलती. नुसत्या मनाची नव तर सरळ पडवी घालून त्याचा हिस्सा मोकळा करून ठेवला. आपला बैल भारताना सामान सुमान रानात झोपडं बांधून त्यात आणून टाकला. उद्या तंटा करून जागा देण्यापरस हे बरं, डोसक्याला तरास तरी होत नाही सर, म्हणून मी असं केलं. मी न राहून म्हणालो, अहो पण या जागे वाचून काय आलं होतं का? आणि भाड्यावरच यांचा प्रपंच चालला होता का?
चार रुपये मिळवून याला काय श्रीमती लाभणार होती का? त्यापेक्षा माझा हिस्सा तूच वापर असं म्हणता आलं असत. आहो सर, ते तुमच्या दृष्टीनं बरोबर आहे. त्यांना भाड्यापुढी चार पैसे मिळत असतील तर. गावातलाच आणखी एक जण मला उद्देशून म्हणाला, हा भावाकडे दिलेलं घर त्यानंच लाटलं तर. आओ गावाला द्यावं पण भावाला देऊ नये अशी आपल्यात मन आहेच की हा. तात्यानं पोस्ती सोडली. थोडा वेळ आम्ही सारेच या घटनेवर विचार करत बसलो. पुन्हा एकदा पान खाऊन झाल्यावर आम्ही उठलो, विसूभाऊच्या घरी आलो. येताना नव्यानं त्यानं बांधलेली झोपडी, ठेवलेले सामान हे सगळं दाखवलं. धूळ घाण पाऊस यामुळं आतल्या सामानाची धोदान झालेली होती. मला ते क्षणभर पाहुलं नाही, उगीचच भडबडून आल्यासारखं झालं. थोडस पोटा ठकलून मी आणि शरद परतीच्या प्रवासाला निघालो. सर्वांनी प्रेमानं निरोप दिला. विसूभाऊ, तात्या अगदी गावापर्यंत चालत आले. गाडी येताच बसलो आणि पुन्हा सर्वांचा निरोप घेऊन घरी आलो. माझ्या नेहमीच्या कामाच्या रगड्यात अडकलो प्रवासात आणि घरी आल्यावरही. देवडी गावचं सौंदर्य आणि विसूभाऊंच्या भावांचं वागणं हे पुन्हा पुन्हा मनासमोर येत राहायचं. काही दिवसांनी मात्र मनाची काच निवली, विसरलं गेलं, सारं काही विसरलं गेलं. कॉलेज नव्यानं सुरू झालं, नेहमीचे धामधूम सुरू झाले, मुलांच्या ओळखी व्हायला लागल्या. गेल्या वर्षीचं पास झालेलं विद्यार्थी हे पुन्हा भेटायला लागलं. काही जण अन्य ठिकाणी गेले, काही नोकरीसाठी उघड्या जगात वन वन फिरायला लागले. दीड दोन महिने झाले तरी शरद मला काही भेटला नव्हता. सुरुवातीला वाटलं घरात काही अडचण असल्यानं तो कॉलेजला आला नसावा. नंतर वाटलं आजारी वगैरे असल्यानं त्याला भेटायला जमलं नसावं. एकदा वाटलं नापास तर झाला नसावा. मी मग अधिक चौकशी केली तर तो चांगल्या गुणांनी पास झाल्याचं समजलं. सुरुवातीला वारंवार येऊन गप्पा मारणारा शरद न भेटल्यानं चुकल्या चुकल्यासारखं व्हायचं. पण तेही शेवटी अंगवळणी पडलं. मीही हळूहळू त्याला विसरून गेलो. माझ्या प्रपंचात आणि शाळेत अडकून पडलो. आणि एका रविवारी मी निवांतपणे काहीतरी वाचत पडलो असताना अचानक शरद मला भेटायला आला. मला पहिल्यांदा तो ओळखताच आला नाही. पूर्वीचा शरद हा उरलाच नव्हता. केस वाढलेले होते, विस्कटलेले होते, अंगावरचे कपडे जुनी मळलेली होती. चेहरा उन्हामुळं रापून काळा पडावा तसा झालेला. दाढीचं खुटही वाढलेलं होतं. त्याचा तो अवतार पाहून मी त्याला न राहून विचारलं, अरे शरद, अरे कुठल्या लांबच्या प्रवासातून आला का शेताच्या कामातून? अरे रूप असं कसं झाले तुझं? तो थोडा वेळ गप्पच बसला. चेहरा उतरलेला दिसला, मान खाली झाली. खालच्या मानेनं तो म्हणाला, सर कामामुळे जमलंच नाही तुम्हाला भेटायला. आज सुद्धा कशी तरी सवड काढून आलोय. अरे शरद, अरे म्हणजे तू कॉलेजला प्रवेश घेतला नाहीस का आणि सवड न मिळायला? अरे एवढा कोणत्या कामात तू अडकलंय? मी थोडासा रागावून म्हणालो. तो शांत राहिला, स्वतःशीच घुटमळला, पण शेवटी हनुवटी वर करून पण डोळ्याला डोळा न भिडवता म्हणाला, सर मी कॉलेज सोडले आणि मला ते सोडावंच लागलं. तुम्ही गावी येऊन गेल्यावर आमचे दोन्ही काका गावी आलं. त्यांनी जमीन वाटून घेतली. थोरला भाऊ म्हणून आम्हाला 1.5 एकर कमी मिळाली आणि ती सुद्धा खराब आहे. फारसं काय त्यात येत नाही, पिकत नाही. मग झालेलं कर्ज फेडण्यासाठी भाऊने वाटणीचा बैल चुलत्यालाच विकून टाकला. एका काकाला मुंबईत फ्लॅट घ्यायचा होता म्हणून त्यानं आपल्या वाटणीची जमीन विकून पैसा केला. दुसऱ्या काकानं भाऊकीतल्या एका माणसाला जमीन खंडानं कसायला दिली. आम्हाला मात्र साधारण जमीन आली. सर घर मोठं, खाणारी तोंड जात आहेत, त्यात उत्पन्न नाही.
म्हणून मी रोजगारानं जातो रोज. भाऊ रानातच गायी शेरड्यांना चारा पाणी करतात. हा, त्याच्या डोळ्यात हे सांगताना पाणी तरळून गेलं. औंढा गिळत तो म्हणाला, सर खूप शिकावं असं मी ठरवलं होतं, पण नाही जमलं ते. मला आता घरातल्या भाऊंडांचं शिक्षण आणि भाऊ आईचं बघावं लागतं, म्हणून सोडलं कॉलेज. आज सुट्टी घेतली आणि मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय. सर लवकर आलो नाही म्हणून राग धरू नका, नका धरू. आणि त्यानं ओल्या झालेल्या पापण्या पुसून घेतल्या. मला हे सारं ऐकून वाईट वाटलं. हृदयात एक कळ उठली, भयान आणि भीषण असा त्याचा भविष्य काय उभा राहिला. आणि माझं मन विचार करायला लागलं, आता हा सुद्धा स्वतः सर्वस्वाचा त्याग करणार, आपल्या धाकट्या भाऊंना शिकवणार, उद्या त्यातलं एखादं दुसरं नोकरीला लागणार, आपल्या भावासाठी हा पोटाला चिमटा देणार आणि उतार वयात पुन्हा वडिलासारखाच वंचित होऊन निराधार बनणार. वडिलांना बोर टेकण्या इतकी जमीन तरी मिळाली, याला उद्या वाटण्या झाल्यावर काय मिळणार आणि कोण देणार, कोण देणार.